पनवेल तालुक्यातील चिखले ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे विनायक रमेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांनी विनायक रमेश पाटील यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. यावेळी पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, सरपंच नामदेव पाटील, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. येथे आज उपसरपंच पदाची निवडणूक होत असून या निवडणुकीमध्ये विनायक रमेश पाटील हे बिनविरोध उपसरपंचपदी निवडून आलेले आहेत. मी आपला सर्वांचे लाडके लोकनेते आदरणीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, आपला सर्वांचे लाडके आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब, भारतीय जनता पार्टी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अरुणशेठ भगत साहेब यांच्या वतीने विनायक रमेश पाटील यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यास सुचिंतितो. श्री नामदेव माया पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी हे मागच्या निवडणुकीमध्ये थेट सरपंच आणि सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने पहिले उपसरपंच म्हणून रमेश गडकरी यांनी मान भूषवला, त्यानंतर दुसरे उपसरपंच म्हणून श्री रवींद्र गडकरी यांनी हा मान भूषवला. आपण ज्या पद्धतीमध्ये आपल्या सर्वांच्या सामंजस्याने जो करार केला त्याप्रमाणे प्रत्येक जण आपल्या दिलेल्या कालावधीमध्ये उपसरपंच कालावधी तपास उभल्यानंतर राजीनामा देतो आणि जो पक्षाने आखलेलं एक नियोजन आणि एक जी शिस्त आहे त्याला पालन करून आपण सर्वजण इथे जो कारभार करत आहात निश्चितच अतिशय सुंदर आणि चांगला काम या ग्रामपंचायत माध्यमातून सरपंच नामदेव पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत. त्याचबरोबरीने मी सर्व सदस्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. कुठल्याही प्रकारची निवडणूक न होता एकोप्याने सामंजस्याने सर्वांनी विनायक रमेश पाटील यांना सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.